बामसेफ तर्फे फुले आंबेडकरी विचारधारा आधारित प्रबोधन सत्र हे मराठवाडा महसूल प्रबोधन क्षेत्रात आयोजित करण्यात आलं होतं। बामसेफ म्हणजेच बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन द्वारे शहरातील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनीमध्ये फुले आंबेडकरी विचारधारा आधारित राजनीतीनेच विकसित राष्ट्रांची निर्मिती होऊ शकते याविषयी प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुस्लिम ओबीसी सेवा संघाचे प्रवक्ते मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी हे होते, तर वक्ते म्हणून डॉक्टर राजश्री सोनवणे रवींद्रजी यांनी आपले विचार मांडले। यावेळी अब्दुल कय्यूम नदवी यांनी आपले विचार मांडताना सांगितले की मुस्लिम समाजात सध्या मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग आहे, परंतु या युवा वर्गाचा उपयोग न करता केवळ त्यांना दहशतवादी ठरवण्याचे काम सुरू आहे, जे की अत्यंत दुर्दैवी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। ये तीन एस जब जमा हो जाएंगे उसमें और 30 मिल जाएंगे तो ये देश जो है तरक्की के राह पर बहुत दूर निकल जाएगा। तीन एस तो ये शिक्षित करो, शिक्षा संगठित और संघर्ष का, इसमें तीन एस आपको और जोड़ना है। ये तीन एस जब जुड़ जाएंगे उसके अंदर तो ये देश बहुत शक्तिशाली बन जाएगा। आज हम इन तीन एस से जूझ रहे हैं, इन तीन समस्याओं को जो हमारे मूल समस्या है जिसको हम खत्म नहीं कर पा रहे। नंबर एक एस जो है शिक्षण, शिक्षण का आज जो बाजारीकरण हो गया है जिससे आम आदमी किसी भी तरह से जो है शिक्षण लेने में निर्भर नहीं है। इतना महंगा हो गया है शिक्षण लेना, उसको हमको स्वस्थ करना पड़ेगा। संविधान में जो प्रोविजन किया गया है त्याचप्रमाणे डॉक्टर राजश्री सोनवणे यांनी महात्मा फुले यांनी बालविवाह केशवपण बालविवाह सारख्या चुकीच्या प्रथा बंद करून देशाला एक नवीन दिशा देण्याचे काम केल्याचे स्पष्ट केले। यावेळी मूळ निवासी संघाच्या निलिमा भटकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष बबन नवधरे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।